मित्रांनो सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे दिवाळीची सुट्टी संपली बरोबर आहे दिवाळीच्या अगोदर कॉलेजमध्ये फर्स्ट सेमिस्टर झाली होती आणि आता तुम्हाला काळजी कुठल्या गोष्टीची माहिती का रिझल्ट मिळणार आहे आणि तो थोडासा शॉकिंग असणार आहे मी आता शेकडो मुलांशी बोललोय त्यातून मला एक गोष्ट लक्षात आली की तुम्हाला जाणीव झालेली आहे की टेन्थ पर्यंत जशी मजा होती ना रिझल्टची सगळं चांगले मार्क वगैरे कौतुक घरातलं ते आता नाही होणार का पर अवघड गेलेत मी तुम्हाला त्यांना या व्हिडिओ मध्ये खूप अशा गोष्टी गाईड करणार आहे की जेणेकरून आपलं टार्गेट काय आहे हे पण तुम्हाला कळेल अभ्यास कसा केला पाहिजे हेही तुम्हाला कळेल होत आहे काय की माझ्या वेळेस तुम्ही आता एटी पर्सेंट मुलं तर आता एक्स्टर्नल कॉलेजमध्ये आहेत डमी कॉलेजमध्ये आहेत मग बिचारे अशा मुलांची फर्स्ट सेमिस्टर झालेली नाहीये मग या मुलांनी पण नीट लक्ष द्या की फर्स्ट सेमिस्टर तर झाली असती ना तर आपली एक जाणीव झाली असती की काहीतरी बदल आहेत हा बदलच आपल्याला जर कळाला ना आणि त्यानुसार आपण बदललो तर कुठलीच एक्झाम तुम्हाला इथून पुढे अवघड जाणार नाहीये बर आता एक काम करूया आपण ती बोर्डची एक्झाम किंवा रिटर्न एक्झाम बाजूला ठेवूया आणि आपण एम एच टी चा विचार करूया आपण ओके त्याचा अभ्यास मी कसा केला पाहिजे स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे की जेणेकरून मला हंड्रेड पर्सेंट आहे मला माझं ड्रीम कॉलेज पाहिजे हंड्रेड पर्सेंट आहे काय केलं पाहिजे सांगू का अभ्यासाची मेथड चेंज केली पाहिजे आपण आतापर्यंत अभ्यास कसा केलाय बोलू तुमच्याशी थोडस मी आपण अगोदर प्रश्न पाठ केलेत मग त्यांची उत्तर पाठ केलेत आणि तेच प्रश्न पेपरमध्ये आपल्याला दिसले की पेपर सोपा गेला जरा वेगळा प्रश्न आला की पेपर अवघड गेला मग मध्ये शेवटचा प्रश्न आपल्याला अवघड गेला होता टेन्थ स्टँडर्ड मध्ये अल्जेब्रा मध्ये पण तेच जरा काही वेगळा प्रश्न दिसला की आपण घाबरतोय आणि हे आपल्याला आता बदललं पाहिजे पहिली रिक्वायरमेंट ती आहे की माझ्या कन्सेप्ट क्लिअर आहेत विचारा कुठला पण प्रश्न नवीन प्रश्न असू दे मला तो अटेम्प्ट करता आला पाहिजे ही पहिली रिक्वायरमेंट मी तुम्हाला सांगू का की डेमो लेक्चर्स मी व्हिजन बॅच मध्ये अपलोड केलेत त्यात त्यांना मी प्रूव्ह करून दाखवलंय की नाईन्थ स्टँडर्डला ना मीटर आणि वोल्ट मीटरचा यूज केलाय आपण यूज वापर केलाय आणि ट्वेल्थ मध्ये विचारताय त्याच्यातला डिफरन्स पण नाईन्थ मध्ये तो झाला होता ना प्रश्न पण मध्ये आपण डिस्टिंग्विश बिटवीन मीटर असं पाठ केलं नव्हतं आला का पॉईंट तुमच्या लक्षात बरं आता हे सगळं जाऊ दे मी काय करतो मी टिपिकल काही एक्झाम्पल्स घेतोय बरं का आणि मी तुम्हाला मॅथ्सच्या बाबतीत काय करायचं ते सांगणार आहे व्यवस्थित लक्ष द्या व्यवस्थित की इथे एक न्यूमेरिकल आहे आणि ते सॉल्व्ह करताना आपल्या पुस्तकात एक दोन तीन चार पाच सहा मी म्हणतल्या माझं मोजतोस बारा स्टेप्स आहेत आणि ह्यात किती फॉर्म्युला वापरलेत इथं वापरलाय त्यांनी कुठला फॉर्म्युला वापरला माहितीये का इथं लक्षात घ्या म्हणजे समजून घ्या बरं का त्यांनी फॉर्म्युला वापरताना इथं वन बाय टू वन बाय फोर केलंय कळणार नाही मुलांना कसं केलंय पण ऍक्च्युली टू न डिवाईड टू न मल्टिप्लाय केलंय पण तू कॉस ए कॉस बी डी फॅक्टरेशनचा फॉर्म्युला वापरलाय पुन्हा ह्या कॉस एटी न आत मल्टीप्लाय पुन्हा केलंय पुन्हा इथं डी फॅक्टरेशनचा फॉर्म्युला वापरण्यासाठी परत टू न मल्टिप्लाय टू न डिवाइड अरे बाप रे मग हा जे प्रश्न परीक्षेत आला तर तुम्हाला काही लोक सांगतील पाठ करा उत्तर पण पाठ नाही करायचं मी तुम्हाला सांगतो आता एक महत्वाचा बदल काय करायचा आहे की ची तयारी करायची मी तुम्हाला सांगतो पडणारच आपल्याला हंड्रेड पर्सेंट आहे पडणारच हंड्रेड पर्सेंट आहे लक्षात घ्या पण त्यासाठी पुस्तक व्यवस्थित केलं पाहिजे टेक्स्टबुक पहिल्या अगदी न्यूमेरिकल पासून त्या टॉपिक मध्ये मिसलेनियस मधलं शेवटचं न्यूमेरिकल पण आपल्याला परफेक्ट आलं पाहिजे जेव्हा मी क्रॅश साठी व्हिडिओ तयार करतोय ना तेव्हा माझ्या लक्षात आलं की पुस्तकातलेच न्युमेरिकल येत चला हे न्यूमेरिकल जवळजवळ दहा बारा स्टेपचं होतं बरोबर आहे पण आपल्या पुस्तकात इथं एक फॉर्म्युला दिलाय नीट वाचा बघू फॉर्म्युला काय नीट वाचा कॉ फॉर्म्युला बघा कॉस ए पण चला मी च्या ठिकाणी ट्वेंटी लिहितो च्या ठिकाणी ट्वेंटी लिहितो ठीक आहे पुन्हा कॉस सिक्स्टी मायनस ए, 20 ए 20 अरे म्हणजे फोर्टी कसा आलं कळालं का कारण एला आपण ट्वेंटी अज्युम केलंय त्याच्यानंतर मी लिहितोय कॉस ओके सिक्स्टी प्लस है, मुझे ए म्हणजे ए म्हणजे ट्वेंटी आपला म्हणजे तो एटी होणार मग जर कॉस ट्वेंटी एटी असेल तर त्याचा फॉर्म्युला हा आहे की एम सी क्यू आपल्या पुस्तकातली आहे आणि याच्यावर बेस्ट क्वेश्चन जे डबल आलाय आणि आपल्या पुस्तकात पण दिलाय म्हणजे आपलंच पुस्तक बेस्ट आहे ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला ते केलंच पाहिजे मग याचा आन्सर येणार आहे वन बाय फोर इन टू कॉस थ्री ए ओके आता थ्री ए म्हणजे चे थ्री टाइम्स ला आपण ट्वेंटी अज्युम केले की नाही मग ट्वेंटी सिक्स्टी मग इथं म्हणजे मला परत इथं मिळालं म्हणजे ची व्हॅल्यू मला मिळाली किती मिळाली वन बाय एट बरोबर आहे आता हा प्रॉब्लेम बघा मी विदिन सेकंड सॉल्व करतो चला सीईटी मध्ये हे नाही देणार ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं विचारतील चला हे वाचा बुक किती रे कॉस सिक्स्टी दिसते तुम्हाला मग कॉस सिक्स्टीची व्हॅल्यू किती वन बाय टू नीट बघा ट्वेंटी फोर्टी एटी ट्वेंटी किती आहे सांगा वन बाय ट्वेंटी तर वन बाय टू आलं की वन बाय सिक्सटीन म्हणजे मला काय करावं लागेल मला ट्रॅडिशनल वे न जाऊन चालणार नाही सीईटी सिरियसली नाही चालणार हा एवढे बारा स्टेप्स करायला वेळ नाहीये माझ्याकडे ही पहिली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला शॉर्टकट्स करायचे आहेत पण थांबा मी तुमचा पूर्ण आता सगळ्याच गोष्टीत बदल करणार आहे म्हणजे रिक्वायरमेंट काय आहे आणि विजन बॅच मध्ये मी काय घेणार आहे मिनिटात तुम्हाला सांगतो हा टॉपिक तयार करत असताना विजन बॅच मध्ये मला शिकवाव्या लागतील साईन थर्टी साईन फोर्टी फाईव्ह साईन सिक्स्टी साईन नाईन्टी साईन झिरो याच्या व्हॅल्यूज हा हे मेन तुम्हाला आलं पाहिजे तुम्हाला माहिती पाहिजे की बाळा की सिक्स्टीची व्हॅल्यू वन बाय टू आहे ते जर नसेल तर काय होणार आहे म्हणजे एवढं बेसिक मी तिथं घेणार आहे लक्षात घ्या ओके व्हॅल्यूज मिळाल्या व्हॅल्यूज मिळाल्यानंतर मला तुम्हाला शिकवावं लागणार आहे की कोणत्या क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतं क्वाड्रंट ओळखायचं कसं हे शिकवावं लागणार आहे कंपाऊंड अँगल पुणे त्याच्यानंतर फॅक्टरेशनचे फॉर्म्युले डिफॅक्टरेशनचे फॉर्म्युले माझ्या मते ट्रेग्नॉमेट्री हा जो टॉपिक आहे ना तो घेण्यासाठी विजन बॅच मध्ये मला कमीत कमी दहा ते पंधरा लेक्चर्स लागणार आहेत म्हणजे फुल बेसिक आपण घ्यायचं आहे म्हणजे काय माहितीये का बाळानो की हा फॉर्म्युला मिळाला तुम्हाला

आणि सायन्स ची व्हॅल्यू आलं का व्हॅल्यू किती गरजेचे आहेत व्हॅल्यू बघितलं का रूट थ्री बाय टू म्हणजे रूट थ्री बाय ही व्हॅल्यू मिळाली कळालं का आता नेक्स्ट क्वेश्चन समोर तोच क्वेश्चन आहे आता ऐका माझं ट्वेंटी फोर्टी ची व्हॅल्यू किती होती रे रूट थ्री बाय एट उरलाय कोण sin सिक्स्टी त्याची व्हॅल्यू किती रूट थ्री बाय टू रूट थ्रीला रूट थ्री करा थ्री इन एट टू जा सिक्सटीन येईल झालं की हा सीईटी ला फास्टच कॅल्क्युलेशन पाहिजे ही पहिली गोष्ट हे लक्षात घ्या आणि मी मला सांगतो की हंड्रेड साठी काय करायचंय ग्रुप वन टू एलिमेंट सारखा टॉपिक आहे पिरिओडिक टेबल वगैरे तुम्हाला जे आहेत ना ग्रुप वन टू एलिमेंट आहे सीईटीत बरं का पुन्हा हायड्रोकार्बन आहे लाईन टू लाईन क्वेश्चन असतात पण पुस्तक दहा वेळा वाचा आपल्याला ते लक्षात राहणार नाहीये तुम्हाला पीवाय क्यूज घेऊन बसावं लागेल मग आपल्या विजन बॅच मध्ये आपण पॅराग्राफ टू पॅराग्राफ तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे लगेच त्याच्यावर आलेले पीवाय क्यूज बाजूच्या इकडं तो पॅराग्राफ असेल इकडे पीवाय क्यूज असणार आहे मग ते रिलेट राहतात लक्षात राहतात वाचून लक्षात राहत नाहीत म्हणजे तुम्हाला मध्ये काय आहे की तुम्ही पहिल्यांदा वाचा ओके तो पॅराग्राफ इमिजिएटली त्याच्यावरचे पीवाय क्यू शोधा हा तुम्हाला पीवाय क्यूज शोधायचं काम पण मीच करून देणार आहे अनालिसिस पण मीच करणार आहे तुम्हाला फक्त व्हिडिओज बघायचे हे लक्षात घ्या ओके बर आता इथे जे आहे ना हे मी तुम्हाला होमवर्क देणार आहे बरं का सिरियसली मी तुम्ही मला हे करून दाखवा बरं का तुम्ही साईन ए प्लस बी ला साईन ए मायनस बी न मल्टिप्लाय करा तुम्हाला साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी असं मिळते का बघा आणि जर तुम्ही कॉस ए प्लस बी ला कॉस ए मायनस बी न मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला कॉस्क्वेअर ए मायनस साईन स्क्वेअर बी मिळतंय का बघा वेगळं वेगळं मिळतंय बरं का मग कदाचित मी जर असं लिहिलं कॉस्क्वेअर बी मायनस साईन स्क्वेअर ए असं सुद्धा मिळतंय का ते बघा मी होमवर्क देतोय आणि मला कॉमेंट मध्ये सांगा की असं तुम्हाला मिळालंय का म्हणजे थोडक्यात ना हे शॉर्टकट्स आहेत लक्षात घ्या ओके म्हणजे याचा प्रॉडक्ट मिळाला बघा मग तुम्हाला याचा हे जर जर साइन स्क्वेअर मायनस साइन बी तर मला तुमच्याकडनं काय करायचं आहे की ट्रिग्नोमेट्री टू तुमचं व्हिजन बॅच मध्ये घेत असताना ना पीवाय क्यूज एवढे घ्यायचे आहेत की शंभर दीडशे प्रश्न हे पीवाय क्यूज असतील म्हणजे जेई मधले लेटेस्ट आलेले क्वेश्चन जे सीईडीत आलेत ते आपण घेणार आहेत म्हणजे लेटेस्ट जे प्रश्न येत आहेत ते सगळे घ्यायचे आहेत आपल्याला बरोबर मी तुम्हाला सांगतो आता आपल्याला जेव्हा हंड्रेड पर्सेंटाईल पाडायचे आहेत तेव्हा मार्क्स किती लागतील ला, हा एक प्रश्न येतोय ना किती मार्क्स लागतील ला। तर सांगतो तुम्हाला तुमच्या बॅच मध्ये टॉप करायचं तेव्हा असा फिक्स आकडा नाहीये म्हणजे एका शिफ्ट मध्ये तीस हजारच्या आसपास मुलं असतात म्हणजे बघा आठ तारखेला पेपर आहे मॉर्निंग शिफ्ट आहे तीस हजार मुलं संध्याकाळी दुसरी इव्हिनिंग शिफ्ट आहे तीस हजार मुलं तर दोन्ही शिफ्टचे पर्सेंटाइल वेगळे असणार आहेत म्हणजे टॉपर वेगळे असणार आहेत लक्षात घ्या जो टॉपर तो हंड्रेड पर्सेंट आहे मग एखाद्या शिफ्टला टफ पेपर असेल अवघड पेपर असेल तर कमी मार्काला हायस्ट पर्सेंटाइल मिळू शकतं हे लक्षात घ्या तरी पण माझं मी तुम्हाला सांगतो वन एटी च टार्गेट पाहिजे आउट ऑफ टू हंड्रेड ओके आता मी माझ्या मुलाच्या वेळेस सांगतो त्याला वन सेवन्टी फोर स्कोर होता आणि नाईंटी नाईन पॉईंट सेवन फोर असे त्याचे पर्सेंट आय होते ओके okay. एका मित्राला वन सेव्हन्टी नाईन होत स्कोर वन सेव्हन्टी नाईन मग त्याचा स्कोर होता नाईन्टी नाईन पॉईंट एट नाईन समथिंग ओके आणि वन एटी क्रॉस केलं की जवळजवळ नाईन्टी नाईन पॉईंट नाईन म्हणजे क्लोज टू हंड्रेड पर्सेंट आहे एवढं शक्य आहे केलं तर सगळंच आहे लक्षात घ्या आणि करायचंय तुम्हाला पण मेन पॉईंट काय तुम्हाला कळालं की हंड्रेड साठी स्कोर पण चांगला लागतोय आणि त्यासाठी मॅथ्स खूप इम्पॉर्टंट आहे मॅथ्स मी तुम्हाला पुरु करून दाखवलं की ट्रॅडिशनल वेपेक्षा वेगळ्या प्रकारे केलं पाहिजे केमिस्ट्रीत आपल्याला टेक्स्टबुक रीडिंग केलं पाहिजे आता फिजिक्स मध्ये काय करायचंय मी सांगतो की फिजिक्स मध्ये नीट लक्ष द्या रे बळानो काय प्रॉब्लेम होतो माहितीये का फिजिक्सचा की एक टॉपिक तुम्ही घेतला कुठला ते ओके आणि लगेच त्याच्या पीवाय क्यूज तुम्ही सॉल्व्ह करायला गेला एमसी क्यू कॉन्फिडन्स डाऊन होतो नाही सॉल्व्ह होत नाही सॉलव्ह मग इथं काय पाहिजे माहितीये का की तुम्हाला मी सांगू का मा मी माझ्या ऑफलाईन बॅच मध्ये साऊंड टॉपिक अजून शिकवला पण नाहीये पण मुलाने एमसी क्यू जवळ नव्वद टक्के त्यातला सॉल्व्ह केले मी थोडस डिस्कस केलं डिस्कशन केलं मग त्यात डॉपलर इफेक्ट आहे लेंथ ही एक कॉन्सेप्ट आहे व्ही इक्वल्स टू एन लॅमडा तो फॉर्म्युला आहे त्याच्यावर ते सोपे सोपे न्यूमेरिकल्स आहेत म्हणजे काय केलं पाहिजे माहितीये का, का तुम्ही की सोप्यापासून सुरुवात केली पाहिजे इझी पासून तुम्हाला समजलं तुम्हाला जमतय असं कॉन्फिडन्स आला पाहिजे तुम्ही काय करताय डायरेक्टली मोठी मोठी पुस्तकं घेताय तर अवघड प्रॉब्लेम आहेत क्रिटिकल लेवलचे नका असं करू हळूहळू सुरुवात करा आणि हे सगळं मी विजन बॅच मध्ये घेणारच आहे अठरा तारखेपासून अठरा नोव्हेंबर पासून ती बॅच सुरू होणार आहे बरं का लक्षात घ्या बाळांनो म्हणजे ग्रॅव्हिटेशन हा पहिला टॉपिक असणार आहे एक आठवडाभर ग्रॅव्हिटेशन घेणार आहे मी मग त्याच्या नेक्स्ट वीक मध्ये मग केमिस्ट्रीचा एखादा टॉपिक सम बेसिक पहिलाच घेऊया आपण त्याच्यानंतर चा टॉपिक रिग्नॉमेट्री मग तू कदा दहा दिवस चालेल पण मज्जा येणार आहे लक्षात घ्या अभ्यासात एकदा मजा निर्माण झाली ना जमलं काही इश्यू नाहीये आहे ठीक आहे चला मी हा व्हिडिओ थांबवतोय मी तुम्हाला बॅच रिलेटेड काही डाऊट असतील तर माझा नंबर आहे या नंबरवर कॉल करून विचारू शकताय खूप मुलांनी ऑलरेडी ऍडमिशन घेतलेत माझी इच्छा आहे जास्तीत जास्त मुलांपर्यंत ती बॅच पोहोचवा तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा ते ठीक आहे ऑल द बेस्ट